हॅलो फ्रेंड्स मी विशाखा ग्लोबल ऑनलाइन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या सेशनमध्ये आपल्याला महाराष्ट्र सेट दोन हजार तेवीस साठी पेपर वनचं सा प्रिपरेशन करायचं आहे युनिट आहे पेपर डेव्हलपमेंट अँड एनवायरमेंट लोक विकास आणि पर्यावरण एमसीक्यू प्रॅक्टिस करायची आपल्याला या युनिटवरती एमसीक्यू प्रॅक्टिसचा हा पाचवा पार्ट आहे ऑलरेडी चार पार्ट कंप्लीट केलेले आहेत आपण या प्रॅक्टिसचे सो लेट स्टार्ट विथ टुडे सेशन टेशन स्टार्ट करताना एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संध्या आहे त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स या वर्षीचे एक्झाम टार्गेट करत आहेत जी होणार आहे ट्वेंटी सिक्स मार्चला राईट आपण ही डेट खूप टार्गेट करून ठेवले आहोत कारण आपल्याला ही एक्झाम जी आहे ती क्रॅक करायची आहे सो so, त्याच्यासाठी पेपर वनसाठी पेपर वन प्रिपरेशनला पोस्ट करण्यासाठी आम्ही एक टेस्ट सिरीज लाँच केलेली आहे ज्याची फर्स्ट बॅच पाच फेब्रुवारीला स्टार्ट झाली आहे आता दुसरी बॅच जी आहे ती टेन्थ फेब्रुवारीला स्टार्ट होते आहे या टेस्ट सिरीजमध्ये टोटल फिफ्टी टेस्ट तुम्हाला दिल्या जाणार आहेत डेली एक टेस्ट असेल किंवा दोन टेस्ट असेल ते फिफ्टी डेज मध्ये ते मॅनेज करणार आहोत आम्ही ज्यामध्ये तुम्हाला ह्या फिफ्टी टेस्ट सहा वाजता दिली जाईल आणि सात वाजेपर्यंत तुम्ही सबमिट करू शकता त्याच्यानंतर याच्यामुळे तुम्हाला काय होईल तर एका तासामध्ये पेपर वन कसा सॉल्व्ह करायचा याची प्रॅक्टिस होईल सगळ्या युनिट वरचे टेस्ट तुम्हाला प्रॅक्टिस करता येतील आणि फुल सिलेबस वरचे सुद्धा टेस्ट इथे या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला प्रॅक्टिस करता येतील सोल्युशन आणि स्कोर तुम्हाला त्या ते टेस्टमध्ये बघता येणार आहेत एका टेस्टमध्ये फिफ्टी क्वेश्चन्स तुम्हाला दिले जाणार आहेत अशी टेस्ट सिरीजची फीस आहे ट्रिपल नाईन नऊशे नव्याण्णव रुपये ठीक आहे आणि इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मेसेज करून लगेचच या टेस्ट सिरीजला जॉईन होऊ शकता पेपर वन प्रमाणेच पेपर टू साठी देखील नोट्स आणि एमसी अवेलेबल आहेत इकडे सब्जेक्ट ची लिस्ट दिलेली आहे त्या सब्जेक्ट लिस्टसाठी आमच्याकडे नोट्स आणि एमसीक्यूज अवेलेबल आहे जे तुम्हाला लास्ट मिनिट प्रिपरेशन साठी हेल्प करतील ज्याची फीस आहे सोळाशे रुपये आणि त्याच्यावर ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट आम्ही देत आहोत आफ्टर डिस्काउंट त्याची फीस होते बाराशे ऐंशी रुपीज इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती सेम प्रोसिजरने तुम्ही हे मिळवू शकता फीस फेस करून फक्त स्क्रीनशॉट शेअर करा आणि लगेचच नोट्स एमसीक्यू तुम्हाला मिळतील बघा प्रश्न आजचा विल बी द इफेक्ट ऑफ ग्लोबल वॉर्मिंग पृथ्वीच्या वाढीचा कोणता परिणाम होईल ऑप्शन्स आर हिमालयन स्नो विल मेल्ट सिटीज विल गो अंडर वॉटर ड्यू टू राईज इन सी लेवल बायोडायव्हर्सिटी विल बी एंडेंजर्ड ऑल ऑफ पृथ्वीच्या तापमानवाढीचा कोणता परिणाम होईल असा क्वेश्चन आहे ऑप्शन्स आहेत हिमालयातील बर्फ वेत समुद्र पातळीतील वाढीमुळे शहरे पाण्याखाली जातील जैवविविधता धोक्यातील आणि वरील सर्व होईल सो याचा करेक्ट आन्सर काय असणार एकदम सिंपल क्वेश्चन विचारलेलं आहे नॉर्मली आपण डिस्कशन करताना सुद्धा असं बोलतो की तापमान वाढलं पृथ्वीचं तर काय होईल सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फॉर ऑल ऑफ द अबो ठीक आहे ऑफकोर्स हिमालयाचा बर्फ वितरायला लागेल ग्लोबल वॉर्मिंगमुळे ठीक आहे तापमान वाढल्यानंतर जर हीट वाढली तर बर्फ वितळणारच आहे आणि बर्फ वितळला तर त्या बर्फाचं पाणी होणार आणि समुद्र पातळी सुद्धा वाढणार समुद्र पातळी वाढली आणि त्याच्या पात्राबाहेर जर पुढे पाणी आलं तर शहर पाण्याखाली जाणार बरोबर आहे आणि पाण्याखाली म्हणजे शहर पाण्याखाली आली तर तिथे जे काही जैवविविधता आहे ती, ती सुद्धा कशी येणार आहे धोक्यात येणार आहे म्हणून आपला ऑप्शन येथे चार आहे ऑल ऑफ पुढचा प्रश्न आहे टू स्टॉप द ग्लोबल डिझास्टर डॅश डॅश अ व्हॉलेंटरी ऑर्गनायझेशन वर्क्स जागतिक पातळीवरील आपत्ती थांबवण्यासाठी डॅश डॅश स्वयंसेवी संस्था कार्य करते ऑप्शन्स सहा रेड सर्कल रेड रिबिन रेड क्रॉस रेड रोज रेड सर्कल रेड रिबिन रेड क्रॉस रेड रोज त्याच्यापैकी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन थ्री आहे रेड क्रॉस ठीक आहे रेड क्रॉस याचा करेक्ट आन्सर आहे रेड क्रॉस ही संस्था कशासाठी काम करते ही जागतिक पातळीवर काम करते आपत्ती थांबवण्यासाठी ठीक आहे पुढचा प्रश्न आहे लँडस्लाइड इन्सिडेंट ऑकिअर ड्यूरिंग विच टाइम ठीक आहे भूस्खलन होण्याच्या घटना कोणत्या काळात होतात भूस्खलन म्हणजे काय कि जमिनीचा जो भाग आहे वरचा डोंगरावरचा वगैरे तो खाली घसरून येतो डायरेक्ट आहे त्याला भूस्खलन म्हणतात लँडस्लाइडस म्हणतात ऑप्शन्स आहेत समर विंटर रेनी सीझन ऑल ऑफ दी अब ठीक आहे याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन थ्री रेनी सीझन पावसाळ्यामध्ये आपण भरपूर न्यूज ऐकतो की आ, या ठिकाणी दरड कोसळी किंवा या ठिकाणी डोंगरचा भाग खाली आलाय लँडस्लाईड झाली सो ते बोलू शकल आणि आपल्याला पावसाळ्यातच ह्या न्यूज ऐकायला भेटतात कारण या सीझन मध्ये ह्या प्रकारच्या घटना होत असतात ठीक आहे म्हणून ऑप्शन थ्री करेक्ट आहे पुढचा प्रश्न आहे सिस्मिक मेजरमेंट डॅश डॅश इज डन बाय ठीक आहे भूकंपाचे मापन डॅश द्वारे केलं जातं ठीक आहे ऑप्शन आर बॅरोमीटर सिस्मोग्राफ स्टेथोस्कोप अँड हायग्रोमीटर ठीक आहे मराठीमध्ये पण सेम ऑप्शन आहे बॅरोमीटर सिस्मोग्राफ स्टेथोस्कोप हायग्रोमीटर ठीक आहे आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन टू हाय सिस्मोग्राफ ठीक आहे सिस्मिक मेजरमेंट सिस्मोग्राफ नाही होणार ठीक आहे सिस्मोग्राफ इज अ वेपन टू मेजर द सिस्मिक राईट right? वेव जे आहेत भूकंपाचे वेव किंवा भूकंप मोजण्यासाठी सिस्मोग्राफ वापरला जातो म्हणून ऑप्शन टू इथे या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर आहे पुढचा प्रश्न आहे मोस्ट जागतिक जगात सर्वाधिक भूकंप ढासण्याच्या देशात होतात ऑप्शन्स आर जपान चायना इंडोनेशिया श्रीलंका ठीक आहे मराठीमध्ये पण सेम ऑप्शन आहे जपान चीन इंडोनेशिया आणि श्रीलंका यापैकी कोणत्या ठिकाणी जास्ती जास्तीत जास्त भूकंप होतात त्याचं करेक्ट अँड आहे ऑप्शन फर्स्ट जपान ठीक आहे भूकंपाचं एक सेंटर असतं भूकंप काय होतात म्हणजे पृथ्वीच्या आतमध्ये हालचाली होतात आणि त्या हालचालीमुळे वरची जमीन जी आहे ती हजरत असते ठीक आहे हा भूकंप आहे किंवा अर्थवेक आहे आणि चायना किंवा सॉरी जपान जो आहे तो त्याच्या सेंटरवरती आहे आणि त्यामुळे तिथे काय होत असतं जास्तीत जास्त भूकंप होत असतात ठीक आहे पुढचा प्रश्न आहे वेन वॉज द एलिफंट योजना आ, योजना स्टार्टेड टू प्रोटेक्ट इलिफंट्स इन इंडिया भारतात हत्तीचे संरक्षण करण्यासाठी हत्ती योजनेचा प्रारंभ कधी झाला ऑप्शन सहा सेव्हटी टू नाईन्टीन नाईन्टी सिक्स ठीक आहे एकोणीशे अठ्याहत्तर एकोणीशे अठ्ठ्याऐंशी एकोणीशे ब्याण्णव आणि एकोणीशे शहाण्णव हे काय आहेत ऑप्शन आहेत आणि यापैकी कोणत्या वर्षी हत्ती योजना प्रारंभ झाली सुरुवात झाली हे सांगायचं आहे आणि करेक्ट आन्सर आहे ऑप्शन थर्ड एकोणीसशे ब्याण्णव नाईन्टीन नाईन्टी टू हे इयर आहे ठीक आहे लक्षात ठेवा फक्त डोळ्या घालून जा एकदा जातो की एकोणीसशे ब्याण्णव ला हत्तीचं संरक्षण करण्यासाठी हत्ती योजना सुरू झाली ठीक आहे पुढचा प्रश्न आहे टेरिबल स्टोन्स आर क्रिएटेड ड्यू टू करंट जनरेटेड इन द ऑशन ठीक आहे समुद्रामध्ये डॅश डॅश निर्माण होणाऱ्या प्रवाहामुळे भीषण वादळी निर्माण होतात समुद्रामध्ये वादळी येतात वेगवेगळी साईड केरळ साईडला आपल्याला जास्त वेगवेगळ्या प्रकारची नावं ऐकायला मिळतात की या समुद्रामध्ये हा वादळ आलं तर ते जे होतात ते कशामुळे होतात ठीक आहे ऑप्शन सात एल निनो एल बेलो एल सिसो आणि एल बिओ ठीक आहे सो याच करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ऑप्शन फर्स्ट एल निनो ठीक आहे एल निनो मुळे या समुद्रामध्ये भीषण वादळे काय होतात निर्माण होतात वेगवेगळे स्ट्रोम्स जे आहेत ओशिनमध्ये येणारे समुद्रामध्ये येणारे याच्यामुळे निर्माण होतात ठीक आहे पुढचा प्रश्न आहे चिपको मुवमेंट टू प्लेस इन डॅश डॅश एरिया चिपको आंदोलन डॅश डॅश भागात झाले कोणत्या भागात झाले ऑप्शन उत्तर प्रदेश मिझोराम झारखंड हिमाचल ठीक आहे चिपको आंदोलन माहितीये तुम्हाला की झाडांची तोड होऊ नये म्हणून हे आंदोलन केलं होतं अ जमातीने त्या जमातीने जमाती फक्त झाडांच्या संरक्षणासाठी झाडाला चिपकून हे आंदोलन केलं म्हणजे झाडाला तोडू न देण्यासाठी त्यांनी ते झाडाला चिपकण्याचं हे केलं होतं काम केलं होतं आणि त्याला ते चिपको आंदोलन म्हटलं होतं सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फोर हिमाचल प्रदेश ठीक आहे चिपको आंदोलन पुढचा प्रश्न आहे हु मंग फॉलोइंग लेड चिपको आंदोलन ठीक आहे चिपको आंदोलनाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले जेव्हा को एन्व्हायरमेंट चा स्टडी करतो तेव्हा एन्व्हायरमेंट मध्ये चिपको आंदोलन प्रत्येक वेळेला अभ्यासासाठी असतात त्यामुळे याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात आणि ह्याच नेतृत्व कोणी केले या आंदोलनाचं ते पण प्रश्नामध्ये हो विचारलं जाऊ शकतं ऑप्शन सहा मेधा पाटकर माधव गाडगिल अनिल अग्रवाल आणि सुंदरलाल बहुगुणा याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फोर सुंदरलाल बहुगुणा ठीक आहे ऑप्शन चार सुंदरलाल बहुगुणा यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केलं होते ठीक आहे पुढचा प्रश्न आहे देर इज अ नीड फॉर डेव्हलपमेंट ऑफ द एन्व्हामेंट पर्यावरणाच्या डाशडॅश विकासाची गरज आहे ऑप्शन सात फ्रेगमेंटेशन टेम्पररी इटर्नल ऑल ऑफ खंडित अस्थायी चिरंतन आणि वरील सर्व कोणत्या पर्यावरणाच्या कोणत्या विकासाची गरज आहे करेक्ट आहे ऑप्शन इटर्नल चिरंतन ओके चिरंतन विकासाची गरज आहे म्हणजे दीर्घकाल विकासाची गरज आहे पर्यावरणामध्ये वेगवेगळे चेंजेस होत आहेत तर त्याला सेव्ह करण्यासाठी किंवा त्याची डेव्हलपमेंट होण्यासाठी काम करायची गरज आहे म्हणून इटर्नल डेव्हलपमेंटची गरज आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे रणथंबोर सॅनचुरी इन सँच्युरी इन राजस्थान इज फेमस फॉर ठीक आहे राजस्थानमधील रणथंबोर अभयारण्य साठी प्रसिद्ध आहे कशासाठी प्रसिद्ध आहे ऑप्शन शेकरू टायगर डी ठीक आहे गवे शेकरू वाघ आणि हरिन यापैकी कशासाठी प्रसिद्ध आहे सो so, याच करेक्ट आन्सर आहे ऑप्शन थ्री टायगर वाघ वाघासाठी हे अभयारण्य प्रसिद्ध आहे तिथे वाघ मिळतात किंवा बघायला मिळतात ठीक आहे रणथंबोर पुढचा प्रश्न आहे बोरवली नॅशनल पार्क इज अ स्टेट ऑफ ठीक आहे बोरवली इज इन द स्टेट ऑफ बोरवली राष्ट्रीय उद्यान डॅश डॅश राज्यात आहे ठीक आहे राजस्थान बिहार महाराष्ट्र उत्तर प्रदेश ठीक आहे हे ऑप्शन्स आहेत आणि बोरवली कुठे आहे सगळ्यांना माहिती आहे राईट सो याचा करेक्ट आन्सर काय येणार आहे ऑप्शन थ्री महाराष्ट्र जरी महाराष्ट्र माहिती महाराष्ट्र सेट देतो एक्झाम म्हणजे महाराष्ट्रामध्ये काय काय आहे हे तर आपल्याला प्रश्न सुटायलाच नाही पाहिजे राईट बोरवली इंडियामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये आहे आणि मुंबईमध्ये आहे त्याच्यामुळे हे जे उद्यान आहे ते कुठे आहे महाराष्ट्रामध्येच आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आहे नवेगाव नॅशनल पार्क इज लोकेटेड ॲट नवेगाव राष्ट्रीय उद्यान ठिकाणी आहे ऑप्शन सात नागपूर चंद्रपूर भंडारा कोल्हापूर ठीक आहे हे चार ऑप्शन दिलेले आहेत तर याच्यापैकी कुठे आहे नवेगाव राष्ट्रीय उद्यान करेक्ट आन्सर आहे ऑप्शन थ्री भांडारा ठीक आहे भंडाराच्या ठिकाणी नवेगाव राष्ट्रीय उद्यान आहे ओके क्लियर आहे पुढचा प्रश्न आहे ताडोबा नॅशनल पार्क इज लोकेटेड इन द डिस्ट्रिक्ट ऑफ ताडोबा राष्ट्रीय उद्यान राजद जिल्ह्यात आहेत हे जे मोठे मोठे अभयारण्य आहेत किंवा राष्ट्रीय उद्यान आहेत त्याची एकदा लिस्ट तुम्ही वाचून घ्या जाता जाता परीक्षेला जेणेकरून एखादा हायलाइट होणारा राष्ट्रीय उद्यान असेल जर नेहमी नेहमी प्रसिद्ध असतं त्याच्यावरती क्वेश्चन्स विचारले जातात जसं की आता आपण बघितलं रणतंबो राजस्थान मधलं त्याच्यानंतर ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे जे आहे त्याच्यावरती क्वेश्चन विचारले तर ते तुम्हाला आले पाहिजेत तर ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे चंद्रपूर मध्ये आहे ठीक आहे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन टू जे वाघांसाठी प्रसिद्ध आहे ते सुद्धा ठीक आहे ताडोबा नॅशनल पार्क पुढचा प्रश्न आहे काझीरंगा नॅशनल पार्क इज लोकेटेड ठीक आहे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान जास्त जास्त ठिकाणी आहे ऑप्शन आर आसाम महाराष्ट्र राजस्थान मध्य प्रदेश आणि काझीरंगा आहे करेक्ट आन्सर याचा ऑप्शन फर्स्ट आसाम आसाम मध्ये काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आहे ठीक आहे ओके सो अशा प्रकारे आपण आजचे प्रॅक्टिस क्वेश्चन्स इथे संपवलेले आहेत नेक्स्ट सेशन मध्ये आणखीन काही प्रॅक्टिस क्वेश्चन्स बघूया सेम युनिट वरचे दॅट इट फॉर टुडे यू फॉर टुडे सेशन हॅव अ नायस्ते